नमस्कार, मी स्वप्नील गरड, महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. दर्शको, आज सोमवार 5 ऑगस्ट सकाळी 6 वाजता उजनी धरणाच्या पाण्याच्या विषयीची अपडेट आता आपण जाणून घेऊया. दर्शको, आपल्याला माहितीच आहे, काल पुणे जिल्हा व परिसरामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला असून पुणे जिल्हा व परिसराला पावसाने चांगलंच झोडपलेलं आहे. आज सकाळी 6 वाजता हाती आलेल्या माहितीनुसार खडकवासला धरणामधून 45,705 क्युसेक एवढा पाण्याची आवक होत असून पवना धरणामधून 700 क्युसेक पाण्याची आवक नदीमध्ये होत आहे. तर मुळशी धरणामधूनही 26,048 क्युसेक एवढी पाण्याची आवक होत असून कासारसाई धरणामधून 2,070 तर बंड गार्डनमधून 83,661 क्युसेक एवढी आवक होत आहे. त्यामुळे पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड शहरालाही पुराचा धोका निर्माण झालेला आहे. आज सकाळी 6 वाजता हाती आलेल्या माहितीनुसार भाटघर धरण हे पूर्ण 100% भरलेलं असून नेरादेवधर धरण ही 94.44% भरलेलं आहे. वीर धरण 92.85% भरलं असून गुंजवणी धरण ही 89.46% भरलेलं आहे. महत्वाची बाब म्हणजे भाटघर धरणामधून 14,231 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होत आहे तर नेरादेवधर धरणामधून नेरा नदीमध्ये 10,772 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होत आहे. वीर धरणामधून तब्बल 42,983 क्युसेक एवढी पाण्याची आवक होत असून हेच पाणी पुढे भीमेला नेरा नरसिंगपूर येथे मिळतं. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीची प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. दर्शको, उजनी धरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आज सकाळी 6 वाजता हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 1,61,848 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होत आहे तर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 60,000 क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग होत असून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरातून येणाऱ्या पावसामुळे जी काही पूर परिस्थिती उद्भवणार आहे त्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उजनी धरणामधून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी व आसपासच्या गावांना पुराचा धोका निर्माण झालेला असून याबाबत नागरिकांनी जी काही काळजी घ्यायची आहे त्याच्या सूचना प्रशासनाने कालच केलेल्या आहेत. उजनी धरणामधून येणारा 60,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग त्याचबरोबर नेरा देवधर धरणाकडूनही येणारा 40,000 क्युसेक्सपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग असं मिळून जवळपास 1,00,000 क्युसेक्सपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग हा भीमा नदी होत असून भीमा नदीकाठच्या गावांना पुराचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. दर्शको, आपण उजनी धरणाविषयीच्या या अपडेट्स वेळच्या वेळी घेऊन येत असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व महत्त्वाच्या उजनी धरणाचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज.